नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी पुन्हा एकदा एक अत्यंत महत्त्वपूर्ण, अतिशय उपयुक्त अशी माहिती या ठिकाणी घेऊन आलो आहे, जी की राहणार आहे आपली राज्यातील पावसाची अपडेट. राज्यामध्ये पावसाचा प्रभाव हा कशा प्रकारचा असेल, पावसाचं वातावरण कशा प्रकारचं असेल, कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे, ही संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहे. कारण राज्यामध्ये पुन्हा एकदा 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20 मार्चपर्यंत अत्यंत जोरदार पावसाचे संकेत त्या ठिकाणी आहेत. अनेक भागांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस त्या ठिकाणी होणार आहे आणि गारपिटीची सुद्धा दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर या तारखांदरम्यान नेमका पावसाचा प्रभाव कोणत्या जिल्ह्यांमध्ये अधिकतर असेल, कोणत्या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा असेल, ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ. त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तो सुद्धा आपण सविस्तरपणे बघणार आहे. तर त्या अगोदर तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट तुम्हाला अचूकपणे कळून येईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, नोटिफिकेशन बेलला क्लिक करायचं आहे, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात मिळत जातील. चला तर आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये पुन्हा एकदा जे आहे आपल्याला 14 मार्चपासून पावसाची सक्रियता ही बघायला मिळणार आहे. 14 ते 20 मार्चपर्यंत जोरदार अशा प्रकारचा पावसाचा जो प्रभाव आहे तो राज्यामध्ये सक्रिय राहणार आहे आणि हा पावसाचा जो प्रभाव आहे हा आपल्या संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी बघायला मिळेल. यामध्ये 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20 मार्चपर्यंत ही पावसाची सक्रियता असणार आहे. संपूर्ण राज्यामध्ये ढगाळ वातावरणाचा परिणाम त्या ठिकाणी असणार आहे. यामध्ये हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आव्हान केलेले आहे की ज्या शेतकऱ्यांचे गव्हाचे पीक किंवा हरभऱ्याचे पीक हे काढायचे राहिले असेल त्या शेतकऱ्यांनी 14 तारखेच्या आत आपले पीक काढून घ्यावे, कारण 14 नंतर पुन्हा एकदा पावसाला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे. हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी दिलेल्या त्यांच्या नवीन अपडेटनुसार त्यांनी सांगितलंय की 14 मार्चपासून ते 19-20 मार्चपर्यंत पावसाची सक्रियता ही राज्यामध्ये असेल आणि हा पाऊस जो आहे हा भाग बदलून बदलून पडणार आहे, मात्र ढगाळ वातावरणाचा परिणाम हा संपूर्ण राज्यामध्ये सक्रिय असेल. यामध्ये जे आहे पावसाचा जो प्रभाव तो आपल्याला विदर्भामध्ये, विदर्भातील जो पूर्व विदर्भाचा भाग आहे या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येईल. यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हा जो भाग आहे या भागाचा समावेश असेल. त्यानंतर अमरावती, अचलपूर, त्यानंतर बुलढाणा, अकोला, वाशिम, जळगाव जामोद, संग्रामपूर, खामगाव हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये देखील पावसाचा प्रभाव हा आपल्याला या तारखांदरम्यान बघायला मिळणार आहे. यानंतर जे आहे मराठवाड्यामध्ये देखील पावसाची सक्रियता असेल. नांदेड, परभणी, त्याच्यानंतर हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, जालना हा जो भाग आहे या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील नंदुरबार, धुळे या भागामध्ये, जळगाव, खान्देश या भागामध्ये ढगाळ वातावरण सक्रिय असेल व तुरळक प्रमाणात पावसाची नोंद होणार आहे. त्यानंतर नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर हा जो पश्चिमी उत्तर महाराष्ट्राचा भाग आपण बघतोय या भागामध्ये मात्र पावसाचा जोर हा अधिकतर राहील. यामध्ये मुसळधार अशा प्रकारच्या पावसाची सक्रियता बघायला मिळेल, गारपीटसुद्धा या भागामध्ये आपल्याला जाणवणार आहे. त्यानंतर जो भाग आहे तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, त्यानंतर नगर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची सक्रियता आपल्याला बघायला मिळेल. अनेक भागांमध्ये गारपीट होईल आणि पूर्ण दिवस जे आहे 14 ते 20 मार्चपर्यंत ढगाळ वातावरणाचा परिणाम आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघायला मिळणार आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण हे अधिकतर असेल. त्यानंतर कोकणाचा विचार करता कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्यानंतर जे आहे सावंतवाडी, त्याच्यानंतर रायगड हा जो संपूर्ण भाग आहे, दापोली या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची सक्रियता असेल. या भागामध्ये जे आहे आपल्याला 16, 17, 18 या तारखांदरम्यान मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस बरसताना दिसून येईल. गारपीटसुद्धा मोठ्या प्रमाणात होईल आणि वादळी वाऱ्यासह या पावसाची सक्रियता कोकणामध्ये आपल्याला बघायला मिळेल. समुद्र किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची सक्रियता असणार आहे. त्यानंतर जे आहे आपल्याला मध्य महाराष्ट्राचा भाग बघता सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी सक्रिय दिसेल. अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची सक्रियता असेल तर काहीशा भागांमध्ये आपल्याला पाऊस जो आहे अत्यंत तुरळक प्रमाणात त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. वातावरणामध्ये गारठा हा मोठ्या प्रमाणात या भागामध्ये वाढताना आपल्याला दिसून येईल. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि
मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये वातावरणामध्ये घट झालेली आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी जे सांगितले त्यानुसार जे आहे जसे जसे उन्हाळ्याला सुरुवात होती आहे तसे तसे वातावरणामध्ये खूप मोठे बदल त्या ठिकाणी होत आहेत आणि त्यामुळंच पावसाची परिस्थिती निर्माण होऊन आपल्याला राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाची सक्रियता ही बघायला मिळते आहे. यामध्ये जे आहे आता 14 ते 20 मार्चपर्यंत ही पावसाची सक्रियता असणार आहे. परत एकदा आपल्याला जी आहे पावसाची सक्रियता ही एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा बघायला मिळेल असे सुद्धा अंदाज त्या ठिकाणी हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी दिलेला आहे. पंजाब डक यांनी दिलेल्या अपडेटनुसार या तारखांमध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात पाऊस होईल असा त्यांनी अंदाज वर्तवलेला आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी आपल्या पिकांची काळजी घ्यावी असे सुद्धा आवाहन केलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावे. पीक काढायचे राहिलेले असेल गव्हाचे हरभऱ्याचे तर काढून घ्यावे. हवामान खात्याने सुद्धा हा अंदाज व्यक्त केलेला आहे की 14 मार्च, 15 मार्च, 16 मार्च, 17 मार्च, 18 मार्च आणि 19 मार्चपर्यंत पाऊस हा मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये सक्रिय राहणार आहे आणि विशेषतः सर्वाधिक पाऊस जो आहे तो पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आपल्याला बघायला मिळेल. कोकणामध्ये सुद्धा चांगली सक्रियता असणार आहे. तर हीच होती आपली आजची या व्हिडिओमधील पावसाची अपडेट की राज्यामध्ये पुन्हा एकदा 14 मार्च ते 20 मार्चपर्यंत पावसाची सक्रियता असणार आहे. तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. तर आता आपण भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या